अलका कुबल एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत त्या मुंबई या ठिकाणी राहतात त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटामध्ये आणि काही हिंदी बॉलिवूड चित्रपटामध्येही काम केले आहे तिच्या माहेरची साडी या चित्रपटाने तिला महाराष्ट्रात घरकुल नाव दिले माहेरची साडी या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्यांचे नाव खूप प्रसिद्ध झाले त्या चित्रपटात त्यांनी ॲक्टिंग अशी केली की अक्षरश लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते अलका कुबल यांनी दादा कोंडके अशोक शराब लक्ष्मीकांत बिर्डे आणि सचिन पिळगावकर या नामांकित कलाकारासोबत काम केले आहे नसरुद्दीन शाह यांच्यासोबत चक्र आणि शिर्डी साईबाबा या भक्ती या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी चांगली भूमिका केली आहे दोन हजार सोळामध्ये विशांताराम पुरस्कार राज्य संस्कृत पुरस्कार दोन हजार तेरा आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे अलका कुबल यांचा जन्म

तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी महाराष्ट्रातील कोरेगाव मुंबई या शहरात झाला तिचे शिक्षण प्रथम बी एम सी शाळेत आणि नंतर महाराष्ट्र विद्यालयात झाले तिने सिनेमॅट्रोग्राफर समीर आठवलेस यांचे लग्न केले अभिनयाबरोबर त्यांनी आमिका तिसरे तिसरे परीक्षा आणि सुवासनेची ही सत्ववारी यासारख्या काही मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती तिला दोन मुली आहेत तिच्यापैकी एक मुलगी ईशान्य अथली एक व्यावसायिक पायलट आहे त्यांनी नटसम्राट या नाटक मालिकेतून तिसरीच्या वर्गात असताना अभिनय करण्यास सुरुवात केली अलका कुबोल यांनी नटसम्राट नाटक मालिकेतून तिच्या तिसरीच्या वर्गात असताना अभिनय करण्यास सुरुवात केली नंतर त्यांनी वेद वृद्धावन आणि नाटकामध्ये भूमिका साकारल्या काही मुलाखतीमध्ये तिने उल्लेख केला आहे की ती एक चांगली ग्रहणी आहे आणि तिच्या अभिनय कारकिर्दीला घरगुती कर्तव्यासह संतुलित करण्याचा प्रयत्न करते अलका कुबल यांनी दोनशेहून अधिक चित्रपटामध्ये काम केले आहे आणि दोन टी मालिका देखील केल्या आहेत तसेच काही गुजराती हिंदी भोजपुरी चित्रपटामध्ये प्रवेश केला आहे तिचा पहिला चित्रपट चक्र होता जो तिने दहावीमध्ये केला होता आणि तिची सर्वात अस्मरणीय भूमिका म्हणजे माहेरच्या साडीमध्ये लक्ष्मीची ज्याने तिला सुपरस्टार बनवले होते ती इतकी लोकप्रिय होती की महिलांनी तिची पूजा केली आणि तिला भेटायला महिलांचा प्रवास केला दशकाहून अधिक काळ कमाई करणारा मराठी चित्रपट माहेरची साडी असून त्यांनी दहा कोटीपेक्षा जास्त कमाई केली हे अत्यंत खास आहे कारण त्यावेळी तिकीटाचे दर फक्त दहा ते पंधरा रुपये होते लेख चालली सासरला तुझ्या वाचून करमिना माहेरचा चाहेर दुर्गा अली घरा काळूबाईच्या नावानं चांगबलं सुसनीची सत्वपरीक्षा परीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले यापैकी काही चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनी केली आणि त्यांना मिळालेले पुरस्कार स्त्री दहन तुझ्या वाचून करमिना या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार त्यांना मिळाला महाराष्ट्र शासनाचा विशेष कला पुरस्कार दोन हजार तेरा सह्याद्री वाहिनीचा पुरस्कार दोन हजार तेरा बळीराम बिडकर प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार युगंधरा टी व्ही मालिकेसाठी त्यांना आशीर्वाद पुरस्कार मिळाला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका